नमस्कार, मी कृषिभूषण शेतीनिष्ठ शेतकरी आणि ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी संजीव गणपतराव माने, मुक्काम पोस्ट आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. गेली 20-25 वर्ष मी ऊसाची शेती करतो. सध्याची परिस्थिती म्हणजे लॉकडाऊन. गेली 1.5-2 महिने आपण सर्वजण लॉकडाऊनने घरीच लॉक झालो आहोत, हे काय आपलं सर्वांनाच माहिती आहे. पहिले 10-12 दिवस निवांत विश्रांती घेतली, पण नंतर वेळ जाईना. वेळ कसा जावा ही सातत्याने चिंता होतीच, पण हा प्रश्न सोडवला ॲग्रोवनने. गेली महिनाभरात ॲग्रोवन फेसबुक संवाद ॲग्रोवननी सुरुवात केला. या महत्वाची व्यक्ती म्हणजे ॲग्रोवन महाराष्ट्राचा पहिला स्मार्ट शेतकरी म्हणून ज्यांना निवडलं ते श्रीयुत विलासजी शिंदे असतील. अशा अनेक दिग्गज मंडळींनी आपल्याशी संवाद साधला आहे. मलाही या अत्यंत लोकप्रिय अशा ॲग्रोवन फेसबुक संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्याशी संवाद करण्याची संधी ॲग्रोवनने सहज शक्य. आश्चर्य वाटते, नाही आश्चर्य वाटत आपल्याला, कारण महाराष्ट्रातले सर्व शेतकरी या सर्वांना माहिती आहे की 125 टनच काय. काही ठिकाणी आमच्या बहादूर शेतकऱ्यांनी 150 टनाचा टप्पा गाठला. माझ्या इथंच सातत्याने आम्ही प्रयोग करत असताना 168 टन एवढा एका एकरामध्ये ऊस उत्पादनाचा उच्चांकी प्रयोग देखील माझ्या इथं, माझ्या सहकाऱ्यांच्या इथं, श्री अशोक होत इस्लामपूर यांच्या इथं झाला. 125 टन काढणं खरं सहज शक्य आहे. मी मुद्दाम असं म्हणतो की एकरे 125 टन ऊस उत्पादन काढणे सहज शक्य आहे. या दृष्टीने आज आपल्याला चर्चा करायची. गेली 20-25 वर्ष मी ऊसाची शेती करतो. सुरुवातीला माझं ऊस उत्पादन एका एकरामध्ये 20-22 टन एवढं उत्पादन होतं, आणि खोडव्याचं उत्पादन फारच सुंदर म्हणजे एका एकरामध्ये 10-11-12 टन एवढं उत्पादन खोडव्याचं निघायचं, अशी माझी सुरुवात. काही दिवसांनी लक्षात आलं की आपल्याला उत्पादन वाढवलं पाहिजे, कोणाचं तरी मार्गदर्शन घेतलं तर नक्की उत्पादन वाढेल. या दृष्टीने मग आपल्या सर्वांमध्ये आणि त्या अत्यंत शेतीमध्ये ऊसाच्या शेतीमध्ये चांगलं काम करणारे कैलासवाशी कृषिभूषण बाबूरावजी फाळके, फाळकेवाडीचे, माझ्या शेतीपासून 5-7 किलोमीटर अंतरावरती राहायचे, यांच्याकडे गेलो आणि साधारणतः 1.5 वर्ष ऊसाची शेती कशी करायची याचे धडे त्यांच्याकडून घेतले. पहिले माझे गुरु कैलासवाशी श्री कृषिभूषण बाबूरावजी फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली ऊसाची शेती सुरुवात केली, आणि पुढील 1-2 वर्षांमध्ये एकरी उत्पादन असलेलं कैलासवाशी बाबूरावजी फाळक्यांच्या मार्गदर्शनाखाली 40-45 टन प्रति एकर एवढं ऊसाचं उत्पादन वाढून मला मिळालं. मित्र हो, आपल्या लक्षात आलं का बघा, थोडस शास्त्रोक्त पद्धतीने शेती केली, तज्ज्ञ शेतकऱ्यांचं मार्गदर्शन घेतलं, बाबूरावजींच्या मार्गदर्शनाखाली 20-22 टनावरनं 40-45 टनावरती पोचलो, दुप्पट ऊसाचं उत्पादन मिळालं. मनामध्ये खूनगाठ पक्की बांधली की तज्ञांचं आणि शास्त्रोक्त पद्धतीने जर शेती केली तर उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढतंय, आणि हा विषय डोक्यात बसल्यानंतर सातत्याने ऊस उत्पादन वाढीचे प्रयोग तेव्हापासून जे करायला सुरुवात केली ते आज मनात विचार आला की बाबूरावजींचं मार्गदर्शन घेतले, मार्गदर्शन तर घेतोच आहे, पण अशा ठिकाणी जाऊन जर आपण मार्गदर्शन घेतलं की जिथं ऊस पिकावरती संशोधन केलं जातं, नवनवीन जाती, नवनवीन व्हरायटीज तयार केल्या जातात, अशा शास्त्रज्ञांच्याकडे जाऊन जर माहिती घेतली तर नक्की उत्पादन वाढेल. हा विषय घेऊन मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव जिल्हा सातारा इथं गेलो. इथल्या तज्ज्ञांची सातत्याने चर्चा केली, त्यांच्याकडून माहिती घ्यायला सुरुवात केली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे इथं गेलो, तिथल्या तज्ञांच्याकडून माहिती घ्यायची सुरुवात केली. कैलासवाशी संपतरावजी जाधव तळ्याला तिथं होते, फार सुंदर असं त्यांनी मार्गदर्शन मला करत राहिले.
त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथे जाऊन इथल्या शास्त्रज्ञांची सातत्याने चर्चा केली. डॉक्टर अशोकरावजी पाटील साहेब मृदाशास्त्रज्ञ त्या काळात होते, त्यांच्याकडून फार सुंदर असं मार्गदर्शन मिळालं. असं सगळ्यांचं मार्गदर्शन एकत्रित करायला लागलो आणि माझ्या शेतीमध्ये त्यातलं काय आवश्यक आहे ते मी शेतीत वापरून नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली आणि उत्पादनामध्ये प्रचंड वाढ व्हायला सुरुवात झाली. पाडेगावच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पहिला प्रयोग माझ्या शेतीमध्ये केला. 4 एकरावरती तो प्रयोग होता. नेहमीच्या माझ्या सर्व हे सगळे प्रयोग 1994 सालचे आहेत. 1994-95 सालचे माझ्या शेतीमध्ये 2.5 फुटाची सरी असायची. माझ्याच नाही, सर्वच आम्ही शेतकरी त्या काळात 2.5 फूट रुंदीची सरी काढायचो. केवळ शास्त्रज्ञांनी सांगितलं म्हणून 2.5 फुटावरनं अति दाडसाने 3.25 फुटाची सरी काढली. 3 डोळ्याचं टिपर टक्कर पद्धतीने सवय पद्धतीने लागण करायची आम्हाला सवय. पण शास्त्रज्ञांच्या आग्रहासाठी 3 डोळ्याच्या ऐवजी 1 डोळ्याचं टिपर सरांनी मला 1.5 फुटावरती लावायला सांगितलं होतं, पण दाडच झालं नाही. पण 7-8 इंचावरती 1-1 डोळ्याची लागण केली. सरांनी सांगितल्याप्रमाणे सातत्याने संपूर्ण सगळं नियोजन ते 4 एकरामध्ये करत राहिलो. ज्यावेळेला ऊस तुटून गेला त्यावेळेला माझाही विश्वास त्या आलेल्या वजनावरती बसत नव्हता. 186 टनाचं ऊसाचं उत्पादन, उच्चांकी त्या काळातलं उत्पादन 94-95 साली मला मिळालं. व्हरायटी होती त्या काळातली प्रसिद्ध व्हरायटी 80-11 ही व्हरायटी होती. माझे सहकारी आहेत, माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि सातत्याने मला मार्गदर्शन करतात. श्रीयुत विलास कारभारे यांच्या डोक्यात कल्पना आली, दादा म्हटलं आपण थोडस अभ्यास केला, थोडस मार्गदर्शन घेतलं, 86 टनावरती पोहोचलो. जरा जोर लावला असता, जरा नॅट केलं असतं किंवा अजून थोडासा अभ्यास करून आपण जर शेती केली तर अजून 14 टन जर ऊसाचं उत्पादन आपलं वाढलं तर आपण 100 टनावरती पोहोचू शकतो. आणि त्या दिवशी तो किडा माझ्या डोक्यात घुसला आणि एकरी 100 टनाची स्वप्न पडायला लागली. आणि तोच उद्देश ठेवून तिथून पुढे सातत्याने पाडेगाव, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि अन्य शेतकरी जे त्या काळातले तज्ञ होते या सातत्याने यांच्याकडे जायला लागलो आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन माझा 100 टन ऊसाचं उत्पादन कसं काढता येईल या दृष्टीने प्रयत्नात राहिलो. 1997-98 साली हा प्रयोग पहिला केला. महाराष्ट्रातला जो यशस्वी प्रयोग होता, 5 एकर शेतीमध्ये एकरी 100 टनाचं लक्ष ठेवून काम करायला सुरुवात केली. तज्ञांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या तंतोतंत गोष्टी केल्या. लागणीची पद्धत होती ती अशी, 3 फूट रुंदीची सरी, 2 सऱ्यांमध्ये ऊसाची लागण, 3री सरी रिकामी, ज्याला आपण जोडरोड पद्धत म्हणतो किंवा पट्टा पद्धत म्हणतो किंवा 3x6 फुटाचा पट्टा म्हणतो, अशा पद्धतीची लागण करायची ठरवली. आणि सगळ्यात महत्वाचं काय केलं असेल तर पाण्यासाठी, इरिगेशनसाठी ठिबक सिंचन मी त्या ऊस पिकाला जोडलं. कदाचित तोही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचन जोडून उच्चांकी ऊसाचं उत्पादन घेण्याचा हा सुद्धा एक पहिला प्रयोग असेल. ठिबक सिंचन जोडण्यासाठी मला जैन इरिगेशन सिस्टमने तांत्रिक माहिती आणि अत्यंत सहकार्य त्या कंपनीने मला केलं आणि हा प्रयोग आमची सुरुवात झाली. त्यावर्षी नुकतीच 16 MM ची लॅटर आली होती ज्याला शासन सबसिडी द्यायला सुरुवात केली होती. ठिबक सिंचन सरांनी सांगितलेले सगळे गोष्टी करून नुकतीच रिलीज झालेली व्हरायटी कैलासवास पाडेगावमधनं रिलीज झालेली CO8032 नीरा ही व्हरायटी नुकतीच 96 साली रिलीज झालेली, त्याच्या बियाणाची लागण केली आणि 100 टनाचं लक्ष ठेवून काम करायला सुरुवात केली. माती परीक्षण, त्यानुसार रासायनिक खताच्या मात्रा, सरांनी सगळे जे सांगितलं असेल त्याप्रमाणे नियोजन केलं. पाण्याचं काटेकोर नियोजन, इरिगेशनचं काटेकोर नियोजन केलं. जसं गरज असेल तेवढंच ठिबक सिंचन चालू ठेवला. ऊस ज्यावेळेला तुटून गेला त्यावेळेला लक्षात आलं की 1 एकरामध्ये 98.5 टनाचं महाराष्ट्रातलं उच्चांकी उत्पादन 5 एकरामधनं केलेल्या प्रयोगामध्ये ठिबक सिंचनच्या मदतीने आणि पाडेगावच्या तज्ञांच्या सहकार्याने मला ते उच्चांकी उत्पादन मिळालं. महाराष्ट्रातला तो यशस्वी पहिला प्रयोग होता. मित्र सगळ्यांना आनंद आम्हाला झालाच झाला, आमच्या बरोबर असणारे सर्व तज्ञ मंडळींना देखील त्याचा खूप मोठा आनंद झाला. माझ्या सहकार्याने खात्री पटली की अरे हा बांधावरती बसून शेती करतो आणि तरी सुद्धा 100 टनावरती जातो, मग आपण का जायचं नाही असं म्हणून माझ्या परिसरातले माझे सगळे शेतकरी मित्र येऊन बसायला लागले. हे काय काय केलं हे सगळी माहिती घ्यायला लागली आणि प्रत्येकाने असा 100 टनाचा प्रयोग करायला सुरुवात केली. आणि यातूनच मग शिंदेमळा शेतकरी विकास मंचाची स्थापना झाली. आष्टा परिसर आणि
आष्ट्याच्या भोवतीचे सर्व शेतकरी साधारणतः 550 शेतकरी एकत्र आलो आम्ही. महिन्याचे दोन रविवार, दुसरा आणि चौथा रविवार आम्ही एकत्र बसायला लागलो आणि ऊस पिकाचं एकरी 100 टन किंवा अधिक ऊसाचं उत्पादन कसं घेता येईल या दृष्टीने सातत्याने प्रयोग करायला सुरुवात केली. एवढंच नव्हे तर प्रत्येक रविवार, प्रत्येक दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी शेतीतले ऊस शेतीतले दिग्गज मंडळी जे शास्त्रज्ञ तज्ज्ञ यांना बोलून त्याच्याकडून आम्हा सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन घ्यायची व्यवस्था केली. त्यामुळे आमच्या परिसरातले सगळे शेतकरी अत्यंत चांगल्या पद्धतीनं एकरी 100 टनाचं उत्पादन घ्यायला लागले. उत्पादन अतिशय चांगल्या पद्धतीने यायला लागलं. शिंदे म्हणा शेतकरी विकास मंच असा तो फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली. त्याच वेळेला आम्ही एक योजना जाहीर केली, ती म्हणजे लखपती योजना. त्या काळामध्ये आमच्या आसपासचे सगळे साखर कारखाने एका टनाला 1000 रुपये जवळपास दर मिळत होता. स्वतःच्या शेतीमध्ये स्वतःच्याच कष्टाने एका एकरामध्ये 100 टन ऊसाचं उत्पादन काढायचं आणि कारखान्याने 1000 रुपये दिला तर 1 लाख रुपये मिळवायचे आणि लखपती व्हायचं अशी एक ती साधी सोपी कल्पना होती. मात्र वर्षभरामध्ये 100 टन ऊसाचं उत्पादन घेण्यासाठीच संपूर्ण मार्गदर्शन मोफत त्या शेतकऱ्याला पुरवायचं अशी ती योजना राबली गेली आणि सलग 5 वर्ष अत्यंत सुंदरपणे योजना राबली. 100 टनापासून 112 टनापर्यंत आमचे शेतकरी पोहोचले. 2007 साली एक नवीन परत प्रयोग केला. 2007 साली कैलासवाशी डॉक्टर आर सी पाटील साहेब पाडेगावचे एक शास्त्रज्ञ, त्यांनी आपल्या सर्वांना महाराष्ट्रालाच नव्हे बऱ्याच ठिकाणच्या राज्यांना सुद्धा एक सुंदर अशी व्हरायटी दिली. त्याबरोबर डॉक्टर एस एम पवार सर या दोघांनी मिळून ती व्हरायटी आम्हाला दिली. COM 0265 फुले नावाची व्हरायटी. या व्हरायटीचं घेऊन आम्ही एक लक्ष ठरवलं. एकरी 125 टनाचं ऊसाचं उत्पादन घेण्याचं लक्ष ठरवून काम करायला सुरुवात केली. याच वेळेला एक अत्यंत आनंदाची गोष्ट आमच्या सर्व शेतकरी बंधूंच्या आयुष्यामध्ये घडली. ती म्हणजे जसं कैलासवासी डॉक्टर आर सी पाटील साहेब रिटायर होऊन सांगलीमध्ये राहायला आले, तसंच अत्यंत महत्वाची एक व्यक्ती डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सर फिजिओलॉजिस्ट हेही महात्मा फुले कृषी विद्यापीठातून रिटायर होऊन आले, तेही नरसोबाच्या वाडीला राहायला आले. दुसरे एक डॉक्टर BP पाटील सर कोकण कृषी विद्यापीठातून रिटायर होऊन तेही कोल्हापुरात राहायला आले. आणि अजून एक महत्वाची व्यक्ती डॉक्टर अरुण मराठे सर की जे मृदा शास्त्रज्ञ आहेत तेही रिटायर होऊन कोल्हापुरात राहिले. या सर्वांचं मार्गदर्शन तेव्हापासून आज तगायत सातत्याने आम्हाला मिळत राहिलं. आणि या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जो प्रयोग केला तो एकरी 125 टन ऊसाचं उत्पादन मिळेल का असा एक अत्यंत महत्वाचा महत्वाकांक्षी आणि पायलट प्रोजेक्ट आम्ही राबवला. खूप शेतकरी सारे याच्यामध्ये सहभागी झाले. संपूर्ण सगळे रासायनिक खताचा तक्ता, त्याच्यासाठी काय लागणाऱ्या फवारण्या, त्यासाठी लागणाऱ्या काही संजीवकांच्या फवारण्या वगैरे 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 हे सगळं शास्त्रोक्त पद्धतीने आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलं गेलं. माझ्या शेतीमध्ये मला 131 टनाचं उच्चांकी उत्पादन त्या काळात मिळालं. 121 टन उत्पादन मिळालं. बरेचशा शेतकऱ्यांना छान छान उत्पादन मिळालं. आणि जे माझे सहकारी मित्र होते ज्यांचं मार्गदर्शन मला सातत्याने असायचं, विलास कारभारे यांच्या शेतीमध्ये मात्र 127 टन ऊसाचं उच्चांकी उत्पादन मिळालं. 125 टनाचं लक्ष्य सुद्धा आम्हाला गाठता. मित्र हो, अशीच ही आकडेवाडी पुढे चालू आहे. त्याच वेळेला ऊस संजीवनी नावाने आमचा ग्रुप आणखीन एक नवीन तयार झाला. याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी सामील झाले. महाराष्ट्रातले नव्हे तर कर्नाटक बॉर्डर मधले सामील झाले. तामिळनाडूतले काही शेतकरी याच्यामध्ये सहभागी झाले. मध्य प्रदेश उत्तर प्रदेश मधले शेतकरी सहभागी झाले. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे गुजरात मधले मोठ्या प्रमाणात यात शेतकरी सहभागी झाले. आणि ऊस संजीवनी तेव्हापासून खूप मोठ्या प्रमाणात याची सुरुवात झाली. यांना खरं श्रेय आपण दिलं पाहिजे. डॉक्टर जमदग्नी सर, डॉक्टर BP पाटील सर, डॉक्टर मराठे सर यांनी याला प्रोत्साहन दिलं आणि ह्या ऊस संजीवनी आमचा ग्रुप अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू झाला. मित्र हो, हे सांगितलं मुद्दाम एवढ्यासाठी की माझी सुरुवात कशी होती, पण एवढ्या सगळ्यात नेमकं काय की ऊसाचं उत्पादन 125 टन घ्यायचं आणि तेही सहज पद्धतीने, म्हणजे नेमकं काय काय करायचं यासाठी मी जे काही सुरुवातीला 4-5 वर्ष सातत्याने तज्ञांच्याकडे जात राहिलो. कैलासवाशी बाबूरावजी फाळकेंचं मार्गदर्शन घेतलं आणि सर्व तज्ज्ञ मंडळींचं घेतलं. याच्यामध्ये एक पंचसूत्री माझ्याकडे तयार झाली. आणि ही पंचसूत्री म्हणजे अत्यंत सोपं होतं. 5 मुद्दे आहेत. या 5 मुद्द्यांवरती
आपल्याला आज चर्चा करायची आहे. म्हणतो मी त्याला पंचसूत्री, पण आपण पाच मुद्दे असं म्हणूया. आपण जी आता ऊसाची शेती करतो त्यातलेच हे मुद्दे, अजिबात काही वेगळे मुद्दे नाही. पण प्रत्येक मुद्दे करत असताना ते असंच का करायचं हे शास्त्रज्ञांच्याकडून त्याच्या पाठीमागचं मी शास्त्र समजावून घेतलं आणि त्या शास्त्रानुसार मी ऊस शेतीमध्ये थोडा 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 किंचितचा बदल केला आणि उच्चांकी उत्पादन मिळायला सुरुवात झाली. सुरुवात केलेली 20 ते 22 टन ऊसाचं उत्पादन, मग 45 टन, तिसरा टप्पा 86 टन, चौथा टप्पा 98.5 टन, असे टप्पे वाढत वाढत गेले. मग 125 टनासाठी 121 टन ऊसाचं उत्पादन, त्याच्या पुढे गेलो 150 टनाचं लक्ष ठेवलं राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून. अनेक शेतकरी याच्यामध्ये सहभागी झाले. 164 शेतकऱ्यांची यादी राजाराम बापू कारखान्याने जाहीर केली होती, त्यामध्ये 164व्या नंबरचा शेतकऱ्याचा उत्पादन होतं 100 टन आणि नंबर 1 च्या शेतकऱ्याचं उत्पादन होतं 150 टन 368 किलो. 2010-11 साली 150 टनाचं लक्ष सुद्धा डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सर, डॉक्टर अरुण मराठे सर, डॉक्टर बीपी पाटील सर यांच्या माध्यमातून CO 8302 नीरा या व्हरायटी पासून 150 टनाचं लक्ष सुद्धा आम्हाला गाठता आलं. या सगळ्याच्या पाठीमाग ही पंचसूत्रीच अत्यंत महत्वाची होती. ह्या पंच या याच्यावरती तर आपण चर्चा करायचीच आहे. तत्पूर्वी एक मला 1-2 मिनिटं माझ्याबद्दल सांगायचं आहे. हे जे सर्व काम चालू होतं महाराष्ट्रामध्ये याचा खूप गाजावाजा झाला, वेगवेगळ्या राज्यांमध्ये याचा गाजावाजा झाला. जैन इरिगेशनने याची दखल घेतच राहिले सातत्याने. ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क होता. 2010 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री बराक ओबामा भारत भेटीसाठी भारतात येणार होते. मुंबईला 1 दिवस आणि दिल्लीला 1 दिवस असा त्यांचा प्रोग्राम. मुंबईमध्ये असताना सेंट जेवियर्स कॉलेजवरती शेतीचं तंत्रज्ञान त्यांना भारतातलं समजावून घ्यायचं होतं. यासाठी त्यांनी काही छोटीशी प्रदर्शनी या कॉलेजवरती भरवली होती आणि या प्रदर्शनीमध्ये सगळ्यात मोठा सहभाग होता तो जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचा सहभाग होता. ड्रीप इरिगेशनमुळे ऊसाचं उत्पादन कसं प्रचंड वाढलं. माझं उत्पादन 20 टनावरनं 121 टनापर्यंत त्यावेळेला मी पोहोचलो होतो. माझे मेहुणे श्री जगदीश पाटील यांचं देखील उत्पादन 100 टनापेक्षा जास्त निघालं होतं. आम्हा दोघांना जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडने आमच्या दोघांची निवड केली आणि बराक ओबामा ज्या वेळेला भेटीला येणार होते त्यावेळेला तिथे जैन इरिगेशनच्या स्टॉलवरती आम्हाला उभं राहता आलं आणि प्रत्यक्ष श्रीयुत बराक ओबामा साहेबांशी ऊस उत्पादन वाढीसाठी केलेले प्रयोगाबद्दल चर्चा करता आली. जैन इरिगेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीयुत अनिल भाऊ हे देखील त्यात हजर होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये मला श्रीयुत बराक ओबामाशी संवाद देखील साधता आला. किती आनंद या ऊस पिकामुळे आनंदाची गोष्ट घडली मित्र हो. असेच अनेक पुरस्कार मिळत गेले. साधारणतः 56-57 पुरस्कार आहेत. महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण आहे, शेतीनिष्ठ आहे, अनेक विविध पुरस्कार आहेत आणि आपल्या अॅग्रोवनचा महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी हा सुद्धा पुरस्कार मला मिळाला. पंचसूत्रीकडे आपण वळूयात. नेमकं 5 सूत्र काय ती समजावून घेऊ. फार सोपी सोपी आहे. पहिला मुद्दा येतो जमिनीची सुपीकता. ऊसासारखं अति खादाळ पीक जमीन सुपीक असल्याशिवाय चांगलं येणार नाही, तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. याच्यावरती 1-2 मिनिटं चर्चा करायची. दुसरा मुद्दा आहे अत्यंत महत्वाचा आहे, ऊस लागणीची योग्य पद्धत. तुम्ही म्हणणार आहात ऊस कसा लावायचा आम्हाला शिकवणार आहे का? नाही शिकवणार. पण नेमकं ऊस लागणीच्या पाठीमाग काय शास्त्र आहे ते 1-2 मिनिटं आपल्या समोर मी मांडणार आहे. तिसरा मुद्दा येतो अत्यंत महत्वाचा तुमच्या आमच्या आवडीचा, रासायनिक खताच्या मात्रा कोणत्या किती केव्हा आणि कशा कशा द्यायच्या, याच्यावरती 1-2-3 मिनिटे चर्चा करायची. चौथा मुद्दा तोही अत्यंत महत्वाचा, पाण्याचे व्यवस्थापन. नेमकं ऊस पिकाला पाणी किती लागतं आणि आपण देतो किती आणि कसं द्यावं आता, याच्यावरती 1 चर्चा करायची. आणि शेवटचा मुद्दा पीक संरक्षण असं आपण त्याला म्हणतो. ऊसाला सुद्धा काही रोगराई अलीकडे जास्त यायला लागली, पीक संरक्षण करायचं आणि या पीक संरक्षणाबरोबरच अधिक ऊसाचं उत्पादन घेण्यासाठी काही संजीवकांच्या फवारण्या करायच्या. डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सरांच्या मार्गदर्शनाखाली या संजीवकाच्या फवारण्या 2007 सालापासून आम्ही घ्यायला सुरुवात केली. तेव्हापासून प्रचंड ऊसाच्या उत्पादनामध्ये वाढ झाली, याच्यावरती आपण चर्चा करायची. पहिला मुद्दा आहे माझा जमिनीची सुपीकता.
आपल्यास माहिती आहे की कुठल्याही शास्त्रज्ञांच्याकडे आपण गेलो की तज्ज्ञ मंडळी सांगतात ऊसाचं उत्पादन चांगलं जर आपल्याला घ्यायचं असेल तर एकरी 40 बैलगाड्या किंवा साधारणतः 25-30 टन शेणखत टाकून घ्या. खरं तर शेणखताची उपलब्धता तर तुमच्या आमच्याकडे फार कमी असते. मी तज्ज्ञांना नेहमी म्हणायचो सर शेणखत कशाला सांगता, त्याच्याऐवजी रासायनिक खतं किती टाकू सांगा. माझ्या डोक्यात त्यावेळेला विषय असाच होता 1995 सालची अर्थात ही गोष्ट की भरपूर रासायनिक खतं टाकली की एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन निघेल असं माझा विषय होता. सरांनी सांगितलं, सगळ्याच तज्ञांनी सांगितलं की असं नसतं दादा, पहिले सेंद्रिय खतं टाकली पाहिजेत आणि मग रासायनिक खतं टाकली पाहिजेत. मी म्हणालो नेमकं असं काय सेंद्रिय खतातून मिळतं की जे टाकल्याने ऊसाचं उत्पादन वाढेल, रासायनिक खतं वाढवून टाकली तर ते मिळणार नाही का. सरांच्या बऱ्याचशाच गोष्टी लक्षात आल्या की माझं काय अज्ञान होतं आणि सरांनी मग अगदी साध्या साध्या भाषेमध्ये समजावून सांगायला सुरुवात केली. मला म्हटलं दादा तुम्ही जी रासायनिक खतं टाकता ही टाकलेली रासायनिक खतं जरी पाण्यामध्ये विरघळली तरी आहे त्या विरघळलेल्या स्थितीमध्ये ऊस पिकाला खाता येत नाही. त्या विरघळलेल्या रासायनिक खतावरती जमिनीमध्ये विशिष्ट अशी प्रक्रिया व्हायला लागते आणि या प्रक्रिया झाल्यानंतर ऊस पिकाला खाता येईल अशा स्वरूपामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं आणि मग ऊस पिकाला ते अन्न खाता येतं असं अवघड काहीतरी त्यांनी सांगितलं. मी म्हटलं सर जरा सोपं सांगितलं तर बरं होईल. ते म्हटले दादा साधं उदाहरण आहे ज्वारी आणि भाकरी. तुम्ही घरी खाण्यासाठी ज्वारी आणता, भूक लागली म्हणून मुठभर ज्वारी खाता का? मी म्हटलं नाही सर असं कसं खाते. यालाच म्हणायचं त्या अन्नाचं स्थिर स्वरूप. मात्र याच्यावरती आपल्या घरी प्रक्रिया केली जाते, ज्वारीचं पीठ केलं जातं, त्यात पाणी घातलं जातं म्हणून ती थापली जाते आणि गरम तव्यावरती भाजली जाते. ही भाजलेली भाकरी आपल्याला खाता येते त्याला म्हणायचं ते अन्नद्रव्याचं उपलब्ध स्वरूप. ज्वारी आपल्याला खाण्याची गोष्ट असून आपण आहे त्या स्वरूपात खात नाही म्हणून त्याला स्थिर स्वरूप म्हणतात, फिक्स फॉर्म असं त्याचं नाव. मात्र ज्वारीपासून भाकरी करण्यासाठी घरी आपल्याकडे प्रक्रिया केली जाते. हा प्रक्रिया करणारा घटक अत्यंत महत्वाचा. मग आपली आई असेल, बहीण असेल, मंडळी असेल, कोणीतरी स्वयंपाक करतं आणि दिलेल्या अन्नाचं आपल्याला खाण्यायोग्य करून द्यायचं ते काम करतं. हे मधला स्वयंपाक ही अत्यंत महत्वाचा घटक आहे. जमिनीमध्ये टाकलेली रासायनिक खतं सुद्धा ज्वारीसारखी गव्हासारखी पडून राहतात, ऊस पिकाला खाता येत नाही. ती जर त्यांनी खायची असतील तर कुणीतरी मध्यस्थ्यांनी त्याला खाण्यायोग्य करून द्यावी लागतात, कुणीतरी स्वयंपाकी त्या जमिनीमध्ये असावा लागतो. आणि हा जमिनीतला स्वयंपाकी म्हणजे जमिनीतले जीवाणू किंवा बॅक्टेरिया असं त्या काळात आम्हाला सांगण्यात आलं. म्हणजे जमिनीमध्ये बॅक्टेरियाचा अत्यंत चांगल्या प्रमाणात संच असावा लागतो, त्याची कार्यक्षमता चांगली असावी लागते, तर मग टाकलेले आपले अन्नघटक ऊस पिकाला ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देतील आणि भरपूर उपलब्ध झाले की ऊसाचं उत्पादन आपल्याला अपेक्षित मिळेल. जमिनीमध्ये जीवाणू असणं अत्यंत आवश्यक. मी म्हटलं सर मग जीवाणू बाहेर आणून टाकूयात ना, संख्या वाढेल. सर म्हणाले टाकलेले जीवाणू नुसते टाकून वाढत नाहीत, त्यांची संख्या वाढणे आणि त्यांची कार्यक्षमता वाढणे जर हे करायचं असेल तर त्यांना जे खायला लागतं ते जर त्यांना आपण पोटभर दिलं तर मग मात्र त्यांची संख्या आणि कार्यक्षमता वाढेल. मी म्हटलं मग त्यांना काय खायला द्यायला लागतं ते टाकूया. सरांनी सांगितलं होतं त्यावेळेला त्यांना जे खायला लागतं त्याचं नाव आहे आपल्या ढोबळ भाषेमध्ये सेंद्रिय कर्व किंवा ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन असं म्हणतो. ज्यांच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्व किंवा ऑर्गॅनिक कार्बनची मात्रा जास्त त्या जमिनीमध्ये जीवाणूची ऍक्टिव्हिटी त्याची संख्या कार्यक्षमता अत्यंत चांगली असते, ती जमीन सुपीक अशी समजली जाते. सेंद्रिय कर्व वाढवायचा असेल तर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्वच द्यावा लागतो आणि हा सेंद्रिय कर्व मिळतो तो फक्त आणि फक्त सेंद्रिय खतातून मिळतो म्हणून सेंद्रिय खत देणं आवश्यक. आणि सेंद्रिय खतामध्ये जी काही 4-5 उत्कृष्ट अशी सेंद्रिय खत आहेत त्यातलं सगळ्यात उत्तम सेंद्रिय खत जर कोणतं असेल तर ते शेणखत आहे. म्हणून सरांनी त्यावेळेला सांगितलं एकरी 25-30 टन शेणखत चांगलं कुजलेलं टाका म्हणजे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची पातळी वाढेल, जीवाणूंची संख्या वाढेल, त्याची कार्यक्षमता वाढेल. दिलेली वरून रासायनिक खतं आणि जमिनीमध्ये पहिल्यापासून शिल्लक असलेली खतं ही ऊस पिकाला मोठ्या प्रमाणात ही तयार करून त्याला उपलब्ध करून देतील. ऊस पिकाला भरपूर खायला मिळेल, उत्पादन आपल्याला अपेक्षित मिळेल. सेंद्रिय कर्बासाठीच फक्त शेणखत द्यायचं असं नाही, त्याच्यातून अजून अनेक कामं जमिनी सुधारण्यासाठी केली जातात. जसं मातीच्या कणांची रचना सुधारते, 2 कणांच्या मध्ये जी पोकळी असते त्याच्यामध्ये ह्युमस नावाचा एक अत्यंत महत्वाचा घटक असतो जो विरघळलेले अन्न घटक पाण्यामध्ये विरघळलेले अन्न घटक
स्वतःच्या आकारमानाचे कितीतरी पटीने जास्त साठवून ठेवतो आणि तिथं उसाच्या अन्न खाणाऱ्या मुळे आल्या की त्यांना गरजेनुसार पुरवत राहतो। हा ह्युमस नावाचा घटक अत्यंत महत्वाचा दोन मातीच्या कणांच्या मध्ये असतो, तो सुद्धा तयार करून त्यात भरायचं काम या शेणखतामुळे केलं जातं। ह्युमिक ऍसिड असेल, ह्युमिक ऍसिड असेल, फुलविक ऍसिड, अत्यंत लागणारे सगळे ऍसिडची निर्मिती या शेणखतामुळे होत असते किंवा सेंद्रिय खतामुळे होत असते। जमिनीचा सामू सुद्धा काही अंशी नियंत्रित ठेवायचं काम या सेंद्रिय खतामुळे होत असतं। विविध वितंचक तयार करणे, वेगवेगळी कामं त्या सेंद्रिय खतातून होतात, त्यामुळे सेंद्रिय खत देणं अत्यंत महत्वाचं आहे। ज्यांना उसाचं उत्पादन अतिशय चांगलं काढायचं आहे त्यांनी पहिल्यांदा जमीन सुपीक केली पाहिजे, त्याच्यासाठी सेंद्रिय खताचा मुबलक आणि मुक्त हस्ते वापर केला पाहिजे, शिवाय जीवाणूंची मात्रा वेळच्या वेळी त्याला दिली पाहिजे आणि चांगल्यापैकी मशागत केली पाहिजे, तर आपल्याला उत्पादन चांगलं घेता येईल। मित्र हो, याच्यावरती बोलण्यासारखं खूप आहे, तज्ज्ञ मंडळींच्याकडे खूप शिकलो, पण आता आपल्याला थोडस माहिती करून घ्यावी यासाठी म्हणून सांगितलं की जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवणं अत्यंत गरजेचं, त्यासाठी सेंद्रिय खत देणं गरजेचं आहे। सेंद्रिय खतामध्ये सगळ्यात उत्तम शेणखत आहे म्हणून शेणखत द्यावं। जर शेणखताची मात्रा उपलब्ध नसेल किंवा कमी असेल तर त्याला एक बऱ्यापैकी पर्याय पोल्ट्री खत होऊ शकतो, एकरी 1-1.5 टनापर्यंत पोल्ट्री खत वापरता येईल। गांडूळ खत एक बऱ्यापैकी पर्याय होऊ शकतो, एकरी 3-4 टन गांडूळ खत वापरावं। हिरवळीचं खत एक सगळ्यात उत्तम पर्याय होऊ शकतो, हिरवळीचं खत व्यवस्थितपणे करून घ्यावं किंवा लेंडी खत वापरावं। आपण पूर्वपार करत आलेलं बकरी बसवणे जसं आपण म्हणतो, योग्य संख्येने योग्य दिवसासाठी बकरी किंवा मेंढ्या बसवणे म्हणजे त्यांचं मूत्र तिथंच पडलं जातं, त्यांच्या लेंड्या तिथंच पडल्या जातात, त्यांनी जमीन चांगल्यापैकी सुपीक होते। किंवा अलीकडच्या काळामध्ये आपल्या साखर कारखान्याची जी प्रेसमड मिळते या प्रेसमडवरती कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रक्रिया करून उत्कृष्ट असं कंपोस्ट खत तयार केलं जातं आणि आपल्या बांधावरती पोच केलं जातं। हे कंपोस्ट खत या सर्व सेंद्रिय खताला उत्कृष्ट असा पर्याय होऊ शकतो। एकरी 10-15 टन दरवर्षी जर आपण हे कंपोस्ट खत वापरत गेलो, अर्थात जमिनीच्या प्रकारानुसार त्याची क्वांटिटी थोडीशी कमी जास्त करावी लागेल, मात्र याच्यामुळे मात्र जमीन अत्यंत सुपीक चांगल्यापैकी सुपीक होते। गेली मी 20 वर्ष राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याकडून मिळणारं कंपोस्ट खत सातत्याने वापरतो, त्याच कारखान्याकडून मिळणारे जीवाणू मी सातत्याने वापरतो आणि ऊसाचं उत्पादन अत्यंत चांगल्यापैकी येते। दुसरा मुद्दा आहे ऊस लागण्याची योग्य पद्धत। मित्र हो, ऊस कसा लावावं हे सांगायची गरज नाही, आपल्या सर्वांना ते माहिती आहे। एक फास्ट मी सांगणारे 2-3 मुद्दे अत्यंत महत्वाचे। लागणीचे 3 प्रकार आहेत, एक अडसाली लागण, एक पूर्व हंगामी लागण, एक सुरू किंवा हंगामी लागण। अडसाली लागण 15 जुलै ते 15 ऑगस्ट, लेट अडसाली 30 ऑगस्ट असं आपण म्हणतो। सुरूची पूर्व हंगामी लागण ऑक्टोबर नोव्हेंबर आणि सुरू लागण आपण जानेवारी फेब्रुवारी। सगळ्यात जास्त उत्पादन मिळतं ते अडसाली हंगामामध्ये मिळतं, सगळ्यात जास्त उत्पादन सहजासहजी, त्यामुळे अडसाली लागण करणं अत्यंत आपल्या दृष्टीने उत्पादन वाढीच्या दृष्टीने महत्वाचे आहे। 15 जुलै ते 15 ऑगस्ट या दरम्यान त्याची लागण असावी। व्हरायटी कोणती त्या त्या जमिनीच्या प्रकारानुसार ठरवावी। सर्वात सध्या व्हरायटी ज्या प्रचलित आहेत ते CO 86032 ही सर्वात उत्तम अशी व्हरायटी आहे। त्याच्या पाठोपाठ आहे ती त्या त्या विभागामध्ये कारखान्याने चालणारी CO M 0265 फुले व्हरायटी आहे। आता वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटची नवीन आलेली एक व्हरायटी VSI 8005 ही एक अत्यंत सुंदर व्हरायटी आहे। या 3 व्हरायटी सध्या आपल्याला अडसाली। ऊस लागण्याची पद्धत कशी असावी? मित्र 2 मिनिटात मी सांगेन। पूर्वी आपल्या 2.5 फुटाच्या साऱ्या, त्यानंतर 3 फुटाच्या झाल्या, मग 3.5 फुटाच्या झाल्या, कोण 4.5 फुटावर गेलं, कोण 5 फुटावर गेलं, कोण 6 फुटावर गेलं, रुंदी सरीची रुंदी, काही मंडळी 10 फुटावरती गेले, काही मंडळी 12 फुटावरती सुद्धा गेले। सरीची रुंदी वाढल्याने उत्पादन वाढतं हे निश्चितपणे ठरलं, पण रुंदी वाढते म्हणजे नेमकी किती वाढवावी याच्यासाठी एक सूत्र आहे, शास्त्र आहे, हे थोडस समजावून घेऊया। एक वाक्य अत्यंत महत्वाचं, नैसर्गिकरित्या एका एकरामध्ये पक्व ऊसांची संख्या, पक्व ऊस याचा अर्थ तयार ऊस झाला तो कारखाना तो तोडून घेऊन जातो आणि त्याचा गाळप करतो, गाळपा योग्य ऊस मिलेबल केन, पक्व ऊसांची संख्या 35,000 ते 45,000 असते। याचा अर्थ असा,
एका एकरामध्ये कितीही दाट आपण लागण केली, कितीही डोळे जास्त लावले, कितीही रोप जास्त लावली, प्रत्येक आणि तयार ऊस होता त्याची वाट बघितली तरी सुद्धा नैसर्गिकरित्या एका एकरामध्ये सरासरी 40,000 जास्त ऊस जगत नाही हे पक्क आपल्याला अगोदर लक्षात ठेवलं पाहिजे. मित्र हो, गेली 20 वर्षाचा अनुभव आहे, सरासरी 40,000 ऊस जगतात. एका ऊसाचं वजन जर 2.5 किलो झालं तर 40,000 × 2.5 किलो म्हणजे 100 टन ऊस सरासरी निघतो. 3.75 किलोचं वजन जर झालं तर एका एकरामध्ये 125 ते 130 टनापर्यंत सहजासहजी उत्पादन काढता येतं. आपल्याला सुद्धा अनुभव असेल काही ऊसाचं आपल्या आपल्याच प्लॉट मधलं वजन, एक एक ऊसाचं वजन 2.5 किलो, 3 किलो, 3.5 किलो, 4 किलो, 5-5 किलोचं ऊस सुद्धा आपल्याला मिळालं असेल. सगळे ऊस जर असे झाले तर उत्पादन एवढं काढणं सहज शक्य. याच्यासाठी काय करायला लागेल तर ऊसाची संख्या ही अत्यंत महत्वाची आहे. बघा, आपण ज्या पद्धतीने ऊसाची लागण करतो आणि ज्या पद्धतीने ऊसाचे फुटवे घेतो त्याचं जर गणित केलं तर एका एकरामध्ये साधारणतः 1.5-2 लाखापासून 4-4.5 लाखापेक्षा जास्त फुटवे सुरुवातीच्या काळात आपण घेतो. हे सगळे फुटवे आपण जमिनीमध्ये टाकलेल्यांना, जमिनी शिल्लक असलेल्यांना, जीवाणूंनी तयार करून दिल्यानंतर हे सगळे फुटवे हे अन्न खातात. हळूहळू ते वाढत 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 जातात आणि 5-6-7-8 महिन्यानंतर गर्दी जास्त व्हायला लागली, त्यांच्या स्पर्धा सुरू होते आणि मग त्यातले हळूहळू फुटवे मरायला लागतात. त्या मरणाऱ्या फुटव्यांची संख्या जेवढी त्याच्यावरती जगणाऱ्या ऊसाला किती खायला मिळतं हे ठरलं जातं आणि ऊसाचं उत्पादन त्याच्यावरती अवलंबून असत. बघा, 2-2.5 लाख फुटवे घेतो आपण सुरुवातीला, त्याचं गणित मी निवांत एकदा सगळं समजावून सांगेन. 2-2.5 लाख फुटवे घेतो आणि त्यातले जगणारे 40,000 आहेत, राहिलेले 2 लाख फुटवे 6-7-8 महिने आपल्या जमिनीमध्ये जगतात, टाकलेलं अन्न तेही खातात, समान पद्धतीने खातात आणि सरते शेवटी त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही, स्पर्धा होते आणि हळूहळू ते मरून जातात. जेवढे फुटवे मेले ते नुसते मरत नाही, ते जेवढे दिवस जगले तेवढे दिवस आपण जमिनीत टाकलेलं अन्न तेही खातात आणि मरून जातात, म्हणून त्यांना खाऊन मरणारे फुटवे असं म्हणतात. जगणारे 40,000 आहेत आणि खाऊन मरणारे फुटव्यांची संख्या साधारणतः 2 लाख असते. याचं जर प्रमाण काढलं तर जगणारे जर 40,000 1 पट असतील तर हे खाऊन मरणारे 2 लाख त्याच्या 5 पट असतात. म्हणजे कितीही आपण अन्न टाकलं तर 1 पट अन्न जगणाऱ्याला मिळेल आणि 5 पट अन्न हे खाऊन मरणारे खाऊन मरतील. साधं सोपं लॉजिक आहे. मी समजा 12 पोती खत टाकलं, एका पोत्याचं वजन अंदाजे 50 किलो, 12 पोत्याचं वजन 600 किलो, 600 किलो आपण अन्न टाकले बॅक्टेरियाने ते सगळं अन्न तयार करून दिलं, क्षणभर असं गृहित धरू. मला माहिती आहे ते सगळं अन्न तयार होत नाही, पण आपण गृहित धरू 600 किलो अन्नापैकी 100 किलो अन्न जगणाऱ्याला मिळेल आणि त्याचे 5 पट म्हणजे 500 किलो अन्न हे खाऊन मरणारे खाऊन मरून जाते. 600 किलो पैकी 500 किलो अन्न आपलं असंच वाया जातंय. जगणाऱ्याला मिळतं ते फक्त 100 किलो, तरी तो बिचारा ते 100 किलो वरती आपल्याला 30 टन 35 टन 40 टन 50 टन एवढं उत्पादन देतो. खाऊन मरणाऱ्या फुटव्यांची संख्या जर आपण कमी केली तर ते जे अन्न खाऊन मरतात ते अन्न जर वाचलं तर ते अन्न जगणाऱ्याला खायला मिळेल, ते जर जगणाऱ्याला मिळालं तर आपोआप उत्पादन वाढेल. ऊसाचं उत्पादन जर वाढवायचं असेल तर रासायनिक खताची मात्रा वाढवायची गरज नाही, दिलेली खतं जगणाऱ्या ऊसाला कसं मिळेल याच्यावरती लक्ष दिलं तर दिलेल्या खतामध्येच आपल्याला एकरी 100 टन 125 टन त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन मिळू शकतं. केवळ रासायनिक खतं वाढवल्याने ऊसाचं उत्पादन वाढत नाही. याच्यासाठी एकच गोष्ट करावी लागते, खाऊन मरणाऱ्या फुटव्यांची संख्या ही कमी ठेवायला लागते, मर्यादित करावी लागते. खाऊन मरणारे फुटवे आणि जगणारे फुटवे दोन्ही मिळून एका एकरामध्ये 60,000 ते 70,000 फुटवे घ्यावे, याच्यापेक्षा जास्त फुटवे नको. यातले 60-70 हजारापैकी 20 ते 30 हजार फुटवे वेगवेगळ्या कारणांनी मरतील. जसं सुरुवातीला अर्ली शूट बोरर किंवा खोडकीड म्हणतो त्यात काही मरतील, नंतर येणारे कांडी कीड असते त्यात काही मरतील, मध्येच आपण ज्यावेळेला ऊसाची बाळ बांधणी करतो, मोठी बांधणी करतो, त्यावेळेला अवजारांनी काही फुटवे मरतील, अजून काही कारणांनी थोडेफार मरतील. या मरणाऱ्यांची संख्या 20 ते 30 हजार असावी आणि सुरुवातीपासून जर 40,000 ऊस व्यवस्थित जगले आणि दिलेलं अन्न सगळं जवळपास त्यांना जर खायला मिळालं तर आहे याच आता देत असलेल्या रासायनिक खतामध्ये 125 टन सुद्धा ऊसाचं उत्पादन सहजासहजी मिळू शकतं.
रासायनिक खताची मात्रा खूप वाढवायची अजिबात अजिबात गरज नाही. यासाठी एकच गोष्ट करावी लागते, एका स्क्वेअर फुटामध्ये एक ऊस जगतो एवढं पक्क गणित आपल्या डोक्यात ठेवायचं. एका एकराचे स्क्वेअर फुट आहे 43,560, क्षणभर आपण गृहीत धरू 40,000, त्या 40,000 मध्ये स्क्वेअर फुटाला एक ऊस जगतो म्हणजे 40,000 ऊस जगतील. सुरुवातीच्या काळामध्ये 1.5 ते 1.5 पट फुटवे घ्यायचे एका स्क्वेअर फुटामध्ये, म्हणजे 40,000 1.5 पट साधारणतः 60,000 फुटवे घ्यायचे. त्यातले 20,000 फुटवे वेगवेगळ्या कारणांनी मरते आणि चांगले फुटवे 40,000 सुरुवातीपासून जर जगले, दिलेल्या अन्न त्यांनाच खायला मिळेल, आपोआप 100 टन 1.5 टन नव्हे 150 टन सुद्धा आपल्याला ऊसाचं उत्पादन घेता येतं. यासाठी आपल्याला एकच गोष्ट करायची आहे, 2.5 फूट 3 फूट 3 फूट 3.5 फूट अशा सऱ्या न काढता किमान 4.5 फूट रुंदीची सरी किंवा 5 फूट रुंदीची सरी किंवा 6 फूट रुंदीची सरी काढावी. आरसाली लागण असेल तर एक डोळ्याचं टिपरं 1 ते 1.25 फुटावरती बीज प्रक्रिया करून लागण करावी. जर पूर्व हंगामी किंवा सुरू लागण असेल तर एक डोळ्याच्या ऐवजी 2 डोळ्याचं टिपरं बीज प्रक्रिया करून 6 ते 8 इंच 2 टिपऱ्यामधलं अंतर ठेवून लागण करावी. अशा पद्धतीने जर लागणी केल्या तर व्यवस्थित आपल्याला उगवण मिळते. नवीन मी एक पद्धत आता आम्ही सर्व मित्रमंडळींनी केली, साधारणतः 20% 15 ते 20% जर्मिनेशन होत नाही, कमी होत 80-85% आपण पोहोचतो. यासाठी आपण ज्यादा डोळे बाजूला लावून ठेवतो, बाजूला लावून ठेवण्यापेक्षा एक चांगली पद्धत बघा, आपण जे 10 डोळे आपण लावतो एक डोळ्याचे असते, 10 डोळे जर लावले तर 10व्या डोळ्याच्या तिथेच बाजूला 2 डोळे ज्यादा लावून ठेवायचे, एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला वरंभ्यामध्ये 2 डोळे ज्यादा लावायचे. प्रत्येक 10 डोळ्याची लागण झाली की 2 डोळे ज्यादा लावायचे, म्हणजे या 10 डोळ्यांमध्ये जी 2 डोळे उगवणार नाहीत ती तिथल्या तिथं काढून त्याला लावता येतील. 20% ज्यादा डोळे आपल्याला दर वेळेला लावायचेच आहेत. इतर ठिकाणी लावून तिथं वाहतूक करून आणून तिथे लावण्यापेक्षा त्याच सरीमध्ये हे डोळे लावलेले जास्त फायदेशीर. मित्र हो, सरीची रुंदी वाढली तर डोळे लावण्याची संख्या कमी होते आणि प्रत्येक डोळ्याला जर मर्यादित फुटवे घेतले तर मग आपल्याला 60,000 फुटवे मिळतात. एक लक्षात घ्या, 60,000 पेक्षा जास्त फुटवे एका एकरामध्ये येत आहेत असं जर दिसलं तर एक अत्यंत महत्वाची गोष्ट करायची आणि ती म्हणजे ऊसाची बाळ बांधणी करायची. ऊस लावल्यापासून 60 ते 70 दिवसाच्या दरम्यान किती फुटवे आले ते बघायचे. 60-70 हजारापेक्षा जास्त फुटवे येत आहेत असं जर वाटलं तर ऊसाच्या त्या बुडक्याला बेटाला 3 ते 4 इंच मातीची हलकीशी भर लावायची, याला म्हणतात ऊसाची बाळ बांधणी केली. ही जर आपण बाळ बांधणी केली तर त्या बाळ बांधणीच्या वरती जेवढे फुटवे आहेत ते जोमाने वाढीला लागतात आणि खालून नवीन येऊन फुटवे जे भविष्यात मरणारे असतात ते त्या 3-4 इंच मातीमुळे वरती येत नाही आणि ऊसाचे फुटव्यांची संख्या मर्यादित राहते, त्यामुळे बाळ बांधणी करणं अत्यंत आवश्यक. सरीची रुंदी मध्यम आणि हलकी जर जमीन असेल तर 4.5 फुटाची काढावी, मध्यम काळी आणि खोल काळी असेल तर 5 फूट रुंदीची सरी काढावी. या दोन्ही पद्धतीमध्ये पॉवर टिलरनी भरणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करता येते. अलीकडे बैल मिळतच नाही त्यामुळे बैलांनी मशागत करायचे दिवस संपले. ज्यांच्याकडे कुबोटो सारखा ट्रॅक्टर असेल किंवा मिसुबिशी असेल 4 चाकी ट्रॅक्टर असेल त्यांनी जर त्यांना भरणी करायची असेल तर मग मात्र त्यांनी 6 फूट रुंदीची सरी काढावी, म्हणजे भरणी अतिशय चांगली होते. याच्यामध्ये आपण डोळे लावावे. काही कारणाने जर ऊस लागण करताना उशीर होतोय असं वाटलं, 15 जुलैच्या ऐवजी 15 ऑगस्ट किंवा त्याच्यापेक्षा उशीर होतोय असं वाटलं तर आपल्याला रोपं लावणं केव्हाही फायदेशीर. एक रोप आपलं साधारणतः 1 महिन्याचं असतं, म्हणजे 1 महिना आपल्याला तयारच रोप मिळालेलं असतं, त्यामुळे 15 ऑगस्टला जर आपण लागण रोपांची केली तर ती 15 जुलैलाच केली असा त्याचा अर्थ होऊ शकतो. मित्र हो, रोपं एक तर ट्रेमधनं आणून लावावी किंवा बॅगमध्ये मिळणारी आणून लावावी किंवा डॉक्टर जमदंडी सरांनी सांगितल्याप्रमाणे सुपर केन नर्सरी आपल्या शेतीमध्ये आपल्याला बेडवरती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने रोपं तयार करता येतात, अशी रोपं तयार करून लावावीत. ही सुद्धा पद्धत आपल्याला पुढे एकदा ऐकून घेता येईल. फार सुंदर, अत्यंत अल्प खर्चामध्ये आणि रसरशीत रोप तयार करता येतात. 2 मुद्दे झाले, हे 2च मुद्दे अत्यंत महत्वाचे, एक तर जमिनीची सुपीकता आणि दुसरी ऊस लागणीची योग्य पद्धत. ऊस लागणीच्या योग्य पद्धतीमध्ये पक्क लक्षात ठेवा, एकरी 40,000च ऊस जगणार आहेत किंवा त्याच्यापेक्षा कमी जगणार आहेत. फुटव्यांची संख्या 60 ते 70 हजारच घ्यायची,
त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही. जास्त पुटवे यायला लागले तर ऊसाची बाळबांधणी करायची. एवढे जर मुद्दे आपण लक्षात ठेवले तर नक्की आपल्याला 125 टनापेक्षा जास्त उत्पादन घ्यायला याचे अत्यंत चांगल्यापैकी फायदा होऊ शकतो. तिसरा चौथा पाचवा अत्यंत सोपे सोपे मुद्द्यात वेळ लागणार नाही फारसा. तिसरा मुद्दा आहे तुमच्या आमच्या आवडीचा रासायनिक खताच्या मात्रा. किती कशा 1400 टन काढायचं किंवा 100 टन काढायचं 150 टन काढायचं किती खत द्यायला लागतील. मित्र हो मी मगाशी सांगितलं तसं लागणीची योग्य पद्धत केली 60,000 जास्त पुटवे घेतले नाहीत. जगणारे 40,000 जर असतील तर तुम्ही आता जी खतं देता तेवढीच खतं दिली तर ती सगळी खतं जगणाऱ्याला मिळतील. आपोआप ऊसाचं उत्पादन 100 टनापेक्षा जास्त सुद्धा मिळेल. पण तरी सुद्धा आपल्याला याच्यावरती खतं किती द्यायची हे ठरवलं पाहिजे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने अपेक्षित ऊस उत्पादनाचे सूत्र बरेच वर्षापूर्वी जाहीर केले. प्रचंड शास्त्रज्ञांनी त्याच्यावर मेहनत करून एक सूत्र दिले. 68 वेगळं सूत्र आहे, पूर्व हंगामीसाठी वेगळं सूत्र आहे, सुरू आणि खोडव्यासाठी एक सूत्र आहे. माती परीक्षण करायचं आहे या सूत्रामध्ये, नत्रस पुरद आणि पालासच्या मात्रा त्यामध्ये लिहायच्या आहेत, आणि आपल्याला अपेक्षित किती उत्पादन घ्यायचं आहे तेही त्याच्यामध्ये लिहायचं आहे. असं लिहून जर आपण सूत्र सोडवलं तर तेवढं उत्पादन घेण्यासाठी किती नत्रस पुरद आणि पालास लागणार आहे तो त्यांना तेवढं द्यावा लागेल. फक्त तो हप्ते हप्त्याने कसा द्यायचा ते ठरवून जर आपण दिलं तर ते टार्गेट गाठणं सोपं होतं. मित्र हो 125 टन 150 टन किंवा 200 टन उत्पादन घ्यायचं असेल तर याच्या बरोबरच अजून एक सूत्र आहे. प्रति टन ऊस उत्पादन करण्यासाठी किती नत्र लागतो, किती स्फुरद लागतो आणि किती पालाश लागतो हे एक सूत्र आपल्या तज्ज्ञांनी दिलेलं अत्यंत महत्वाचं सूत्र आहे. आमचे जे हायर टार्गेट आहे 100 टनानंतर जे 125 टन असेल, 150 टन असेल किंवा गेली 2 वर्ष चाललेला एकरी 200 टनाचा प्रयोग असेल. अजून 200 टन मिळालेलं नाही पण गेल्या वर्षी मात्र आम्हाला 167-168 टन प्रति एकर एवढं उत्पादन मिळालं. यावर्षी सुद्धा तो प्रयोग केलाय, यावर्षी सुद्धा आम्ही आणखीन 5-10 टन वाढून आम्हाला तो मिळेल. पुढच्या वर्षी सुद्धा बघूयात हा प्रयोग करायचा. मित्र हो असे प्रयोग करत असताना 1 टनासाठी किती नत्र लागतो, किती स्फुरद लागतो आणि किती पालाश लागतो हे किती द्यायला पाहिजे, त्यातलं वाया किती जाणार आहे याचा सगळा अभ्यास करून त्याच्या मात्रा आम्ही ठरवलेल्या आणि ते केव्हा केव्हा द्यायच्या त्याही ठरवलेल्या. मित्र हो साधारणतः 125 टनासाठी आपल्याला 10 ते 11 बॅग युरिया द्यायला पाहिजेत. खरं तरी युरियात तर नाही, 7 ते 8 बॅगा युरिया आणि 2 ते 3 बॅगा अमोनियम सल्फेट असं कॉम्बिनेशन करून नत्र आपल्याला द्यायला पाहिजे. फॉस्फरस देत असताना DAP माध्यमातून द्यायचं असेल तर ते 7 ते 8 बॅग DAP आपल्याला द्यावं लागेल. पोटॅशियम मात्र सगळेजण सांगतात की आपल्याकडं आपल्या सगळ्यांच्या जमिनीमध्ये पोटॅश खूप जास्त आहे त्यामुळे पोटॅश कमी द्या. पण आम्ही मात्र तसं न करता जसं पोटॅश आम्ही वाढवत जाऊ तसं त्याला रिस्पॉन्स आपली जमीन चांगली देते. पोटॅश ऍक्टिव्हेटर सारखे बॅक्टेरिया जात आले त्याचाही वापर आम्ही करतो. साधारणतः 7-8 बॅगा पोटॅश आपल्याला द्यावे लागतात. हे सगळं शास्त्रोक्त पद्धतीने आहे. परत एकदा आपल्याशी मी संवाद साधेल त्यावेळेला याचे डिटेल सगळे आपल्याला चर्चा करून घेता येईल आणि मग किती मात्रा कशा कशा द्यायच्या हे सुद्धा ठरवते. एक जाता जाता उल्लेख करेन, साधारणतः 45 मिनिटं होत आले तर अजून एक 5-10 मिनिटं मला तेवढ्यात मी याची माहिती सांगणार आहे. मित्र हो कोणत्याही परिस्थितीत ऊस लागण करताना बेसल डोस किंवा पायामध्ये खत देणं अत्यंत अत्यंत महत्वाचं. ऊस उत्पादन वाढीची सुरुवात बेसल डोस पासून होत असते. ऊसाचं टिपरं औषधात बुडवून जमिनीमध्ये लावण्या अगोदर सरीमध्ये थोडासा नत्र स्फुरद आणि पालाश ही खतं पडलीच पाहिजेत आणि ती मातीत मिसळून दिली पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. याच्यानंतर 20 ते 25 दिवसांनी नत्राची मात्रा थोडीशी त्याला मिळायला पाहिजे. 40 ते 45 दिवसांनी जास्त नत्र त्याला मिळायला पाहिजे. 60 ते 65 दिवसाच्या दरम्यान नत्र स्फुरद आणि पालाश त्याला मिळायला पाहिजे आणि 90 ते 100 दिवसाच्या दरम्यान परत एकदा मोठा डोस जो ऊस बांधणीचा डोस आपण म्हणतो नत्र स्फुरद पालाश त्याला मोठ्या प्रमाणात मिळायला पाहिजे. भरणी झाल्यानंतर 30 दिवसांनी परत एकदा थोडासा नत्र सल्फेट फॉर्म मध्ये अमोनियम सल्फेट थोडासा पोटॅश त्याला मिळायला पाहिजे. तिथून पुढे 2 ते 3 महिने 68 लागणीमध्ये आम्ही नत्र आणि पोटॅश थोडा थोडा देत राहतो. 60-70 दिवसाच्या दरम्यान एकदा कॅल्शियम आम्ही त्याला देतो. भरणीनंतर दर महिन्यात एकदा कॅल्शियमची मात्रा थोडी थोडी आम्ही त्याला देतो.
लागण झाल्यानंतर 10 ते 12 दिवसामध्ये एकदा बॅक्टेरिया आम्ही त्याला देतो, 65-70 दिवसाच्या दरम्यान एकदा बॅक्टेरिया आम्ही त्याला देतो, आणि बरणी झाल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी परत एकदा बॅक्टेरिया आम्ही जमिनीमध्ये सोडतो. अशा 2 ते 3 ऍप्लिकेशन बॅक्टेरियाचं आमचं होतं. लागणीच्या अगोदर सेंद्रिय खत मगाशी मी सांगितलं तसं आम्ही टाकतो, बरणीच्या वेळेला परत एकदा थोडंफार सेंद्रिय खत टाकतो, आणि ते म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर आपण ज्याला म्हणतो, जसं करंजी पेंट, एरंडी पेंट, लिंबोळी पेंटीचं मिश्रण टाकतो. जर नाही उपलब्ध झालं तर कारखान्याकडून मिळणारा कंपोस्ट खताचा वापर आम्ही करतो. राजाराम बापू कारखाना आम्हाला सुंदर असं बायो कंपोस्ट तयार करून देतो, त्याचा वापर आम्ही करतो. मित्र, रासायनिक खताच्या मात्रा अशा पद्धतीने द्यायला पाहिजेत. तज्ज्ञांनी हे सगळे फॉर्म्युले तयार करून दिलेत. ऊसाच्या वयानुसार कोणती मात्रा त्याला जास्त पाहिजे ते ठरवून आपल्याला तो सूत्र तयार करून दिलंय. अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे नत्र स्फुरद पालाशा बरोबरच महाराष्ट्राची जी ग्रेड शासनाने ठरवून दिल्या त्या ग्रेडनुसार सूक्ष्म अन्नद्रव्याची मात्रा साधारणतः 25 ते 30 किलो पर्यंत माती परीक्षणानुसार कमी जास्त ही देणं अत्यंत आवश्यक आहे. 2 वेळेला विभागून द्यायला पाहिजे. शिवाय अत्यंत महत्वाचं म्हणजे गंधक, गंधक देणं अत्यंत गरजेचं आहे. पूर्वी आम्हाला 10 ते 20 किलो गंधक द्या एकरी असं सांगायचे, आता तो वाढत वाढत 30 किलो पर्यंत एकरी द्या असं सांगतायत. परवाच्या एका सेशन मध्ये असं समजलं की हेक्टरी आता 70-80 किलो गंधकाची मात्रा आवश्यकच आहे, म्हणजे 30 किलो पर्यंत गंधक दिलाच पाहिजे, विभागून द्यायचं आहे अर्थात. आणि शिवाय अत्यंत महत्वाचं म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट, एकरी 50 किलोच्या आसपास विभागून मॅग्नेशियम सल्फेट द्यायचं आहे. कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियम फॉर्म मधला नायट्रेट स्वरूपातला कॅल्शियम साधारणतः 25 किलोच्या आसपास वर्षभरामध्ये द्यायचं. एक महत्वाची गोष्ट राहते तो म्हणजे बोरॉन. अलीकडे बोरॉनची कमतरता फार मोठ्या प्रमाणात जाणवते. कॅल्शियम आणि बोरॉन हे दोन्ही पण आपल्याला दिलं पाहिजे. स्वतंत्रपणे बोरॉन लागणीच्या वेळेला साधारणतः 1 किलो आणि मोठ्या बांधणीच्या वेळेला 1 किलो किंवा गरजेनुसार कमी करून तो द्यावा माती परीक्षणानुसार ते ठरवायला पाहिजे, याची आपण एकदा स्वतंत्र चर्चा करू. चौथा मुद्दा आहे पाण्याचे व्यवस्थापन. अत्यंत सोपं आहे, एका वाक्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन सांगता येईल. थोडं थोडं पाणी आणि सारखं सारखं पाणी ऊस पिकाला द्या, उत्पादन तुम्हाला पाहिजे तेवढं घेता येईल. किंवा ऊसाला पाणी माणसासारखं द्या, नक्की उत्पादन तुम्हाला पाहिजे तेवढं घेता येईल. माणसासारखं म्हणजे काय? माणसाला जशी तहान लागते त्याच वेळेला तो पाणी पितो, आणि जेवढी तहान लागते तेवढंच तो पाणी. तसं ऊसाला जेव्हा तहान लागते तेव्हा आणि जेवढी तहान लागली तेवढंच जर आपण पाणी दिलं तर ऊसाच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होते. ऊसाच्या मूळ परिसरामध्ये साधारणतः 50% ते 60% पाणी आणि 40 ते 50% हवा असं मिश्रण असावं, त्याला म्हणतात वापसा स्थिती. मूळ परिसरामध्ये जेवढी वापसा स्थिती जास्त काळ आपण ठेवू तेवढं जमिनीत तयार असलेलं जीवाणूंनी तयार करून ठेवलेला अन्न त्या ऊस पिकाला शोषून घेता येतं आणि आपल्याला उत्पादन पाहिजे तेवढं मिळवता येतं. बऱ्याच वेळेला आपण पाणी देताना गुडघाभर पाणी देतो, ठिबकची काय ते ठुबक म्हणतो, कुणी म्हणतं खडा टाकून बघतो वगैरे. आता तसं आपल्याला करताच येत नाही आहे, तेवढं पाणी नाही आहे, तेवढी वीज आपल्याला नाही. पाणी आपण देतो पण एका वेळेला देताना भरमसाठ पाणी देतो आणि मग दुसरं पाणी देताना मधला कालावधी फार मोठ्या प्रमाणात वाढतो. असं न करता थोडं थोडं पाणी आणि सारखं सारखं जर पाणी दिलं तर 2 पाण्याच्या पाळ्यांमधलं अंतर कमी करून त्यात वापसा स्थिती जर जास्त वेळेला आपल्याला आणता आली तर त्या प्रत्येक वापसा स्थितीमध्ये ऊस पिकाला जमिनीत तयार असलेलं अन्न खाता येतं आणि असं अन्न खाल्लं तर ऊसाच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ आपल्याला करून घेता येते. खरं तर थोडं थोडं पाणी आणि सारखं सारखं पाणी याच्यासाठी एक अत्यंत साधारण सोपं टेक्निक आहे आणि ते म्हणजे ठिबक सिंचन. ठिबक सिंचन आणि पाट पाणी याच्यामध्ये जर फरक सांगायचा झाला, एक ढोबळ मानाने सांगेल, 68 ऊस पिकाला आपण ज्या वेळेला पाट पाण्याने पाणी देतो, मुक्त हस्ते पाणी देतो, त्यावेळेला एकूण त्या 15-14-15-16 महिन्यामध्ये एका एकराला पाणी जे देतो ते पाणी लागतं 1 कोटी ते 1.25 कोटी लिटर पाणी पाट पाण्याने आपण देतो. मित्र, ठिबक सिंचनने जर पाणी द्यायचं ठरवलं आणि मोजून पाणी द्यायचं जर ठरवलं तर 30 ते 40 लाख किंवा जास्तीत जास्त 50 लाख लिटर पाणी एवढं दिलं तर त्याला पाणी पुरतं आणि एवढ्या पाण्यामध्ये 100, 125, 150, 200 टनाचं ऊसाचं
उत्पादन येऊ शकतं, कुठं 1.25 कोटी लिटर पाणी आणि कुठं 50 लाख लिटर पाणी याचा विचार करा. हा एक तर विचार आहेच, म्हणजे पाण्याची बचत आहे, विजेची बचत आहे, हा भाग वेगळाच आहे, पण त्याच्यापेक्षा अत्यंत महत्वाचं उसाच्या मूळ परिसरामध्ये वापसा स्थिती दररोज निर्माण करण्याची स्थिती, दररोज निर्माण करता येण्याची परिस्थिती फक्त आणि फक्त ठिबक सिंचनमुळे आपण करू शकतो. दररोज मूळ परिसरामध्ये आपण वापसा स्थिती आणू शकतो आणि या वापसा स्थितीमुळं जमिनीतनं दररोज अन्न ऊस पिकाला खाता येतं. जेवढं जास्त त्याला खायला मिळेल तेवढं उत्पादन वाढेल, कारण ऊस हे पीक एकमेव असं आहे. ऊस आणि केळी हे पीक अशी आहेत, जसं तुम्ही जास्त खायला तुम्ही द्याल तसं त्या ऊसाचं उत्पादन आणि केळीचं उत्पादन वाढतं. या दोन्ही पीक त्या अन्न घटकाला चांगल्यापैकी प्रतिसाद देणारे पीक आहे. त्यामुळं ऊस पिकाला जसं आपण जास्त खायला घालू तसं त्याची वाढ अतिशय चांगली होते. सुदैवाने आपल्याकडे 86032 सारख्या व्हरायटी आहेत, अतिशय उत्पादन चांगल्या देणाऱ्या व्हरायटी आहेत. 8005 सारख्या नवीन व्हरायटी VSI ने आपल्याला दिलेत, अतिशय चांगल्या व्हरायटी आहेत. किंवा काळ्या जमिनीमध्ये किंवा ज्या भागामध्ये चालते असं 0265 ही व्हरायटी आहे, जी डॉक्टर SF पवार यांनी आपल्याला दिली, कैलास वासी डॉक्टर RC पाटील यांनी दिली, फार उत्कृष्ट व्हरायटी आहे. अशा व्हरायटी लावून आपण जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन या पद्धतीने घेऊ शकतो. शेवटचा एकच मुद्दा 2-3 मिनिटांमध्ये सांगेल. मित्र हो, पीक संरक्षण हा एक विषय आहे. पूर्वी ऊसाला काहीतरी फवारणी करायची म्हणजे लोक असायचे, एकतर लोकरी मावा आला आणि आम्ही सगळे ऊसवाले खडबडून जागे झालो, फवारणी केल्याशिवाय तो लोकरी मावा जाईना. आणि मग फवारणीचं महत्व आम्हाला समजलं आणि पहिल्यांदा आम्ही फवारणीचे पंप विकत घेतले, तोपर्यंत आम्हाला फवारणी ऊसाचा रोग आणि किडी यायला लागल्या की फवारणी मग सुरू झाल्या. लागण केल्यापासून 1.5 महिन्यामध्ये खोडकीड येते, कीटकनाशकाची फवारणी करावी लागते. पुढे जाऊन कांडी कीड येते, त्यावेळेला फवारणी करावी लागते. मध्येच बुरशीचा अटॅक येतो, त्यावेळेला बुरशीनाशकाची फवारणी करावी लागते. अशा विविध फवारण्या करायची पद्धत सुरू झाली. पोटकीड येऊ नये म्हणून जमिनीमधनं काही कीटकनाशक अगोदरच लागणीच्या वेळेला एकदा आम्ही टाकायला लागलो, भरणीच्या वेळेला टाकायला लागलो. जे कृषी विद्यापीठाने शिफारस करून दिलं, पाडेगावनी शिफारसी करून दिल्या, या सगळे आम्ही मात्रा वापरायला सुरुवात केल्या. पण तरी सुद्धा ज्या वेळेला ही रोगराई आटोक्यात येईना त्यावेळेला फवारण्या मात्र सुरू झाल्या. याच फवारण्यामध्ये एक जादू झाली. डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नि सरांनी कीटकनाशक बुरशीनाशक याच्यासोबत NP आणि K याच्यासोबत काही संजीवक त्याच्यामध्ये ऍड करून फवारायला सुचवलं. जसं द्राक्ष बागात जर वापरणार IBA असेल, जिब्रेलिक ऍसिड असेल, 6BA असेल, अशी विविध संजीवक वेगवेगळ्या ठराविक अंतराने ऊसाच्या वयानुसार त्यांचं प्रमाण त्यांनी आम्हाला ठरवून दिलं आणि त्या प्रमाणानुसार फवारणी केल्यामुळं ऊसाच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ व्हायला लागली. त्या संजीवकाच्या फवारण्या इतकं चांगल्या झाल्या की सोबतच त्याच्यामध्ये कीटकनाशक आपण देऊ शकतो, सोबतच त्याच्यात बुरशीनाशक देऊ शकतो. भविष्यामध्ये बुरशीचा अटॅक येण्याचं त्यामुळं थांबायला लागलं, भविष्यामध्ये येणारी कीड सुद्धा त्यामुळं थांबायला लागली. असे विविध प्रकारे पीक संरक्षणाचं पण आम्ही चांगल्या पद्धतीनं कार्य केलं. मित्र हो, बराच वेळ मी झालं बोलतोय, असंच परत परत आपण भेटत राहूया. आमचा ग्रुप आहे तो ऊस संजीवनी नावाचा ग्रुप आहे. साधारणतः 24,000 डायरेक्ट सभासद या ऊस संजीवनीमध्ये आहेत. आपण सुद्धा या ग्रुपमध्ये ॲड होऊ शकता. माझा नंबर, त्या नंबरला जर आपलं नाव पत्ता मला तुम्ही कळवलं तर निश्चितपणे आपण या ग्रुपमध्ये ॲड व्हाल. दररोज या ऊस पिकाची माहिती या ग्रुपमधनं आम्ही सातत्याने आपल्याला देत राहतो. सगळेच आता फेसबुकवरती लाईव्ह यायला लागलेत. दिनांक 14 मे पासून दररोज 20 मिनिटांसाठी मी सुद्धा किंवा आमचे सगळे तज्ज्ञ मंडळी, डॉक्टर जमदग्नि सर, मराठे सर, डॉक्टर BP पाटील सर आणि शिवाय बाकीचे तज्ज्ञ आमचे शेतकरी मित्र, आम्ही सगळेजण लाईव्ह दररोज येणार आहोत. तिथून पुढं या ऊसाच्या अडचणीची लागणी होईपर्यंत तरी किमान हे लाईव्ह चालू राहणार आहे. आपण सुद्धा याला सातत्याने जॉईन व्हा, वेळोवेळी तुम्हाला ही माहिती कळवत राहू. श्रीयुत आदिनाथजी चव्हाण साहेब संपादक ॲग्रोवनचे, श्रीयुत शेजवळ साहेब CEO या ॲग्रोवनचे CEO, ॲग्रोवन फेसबुक संवाद या गोष्टीमध्ये या सर्वांनी मला संधी दिली. आपल्या सर्व शेतकरी मित्रांची
परत एकदा या माध्यमातून आपल्याशी संवाद सांगायची संधी मिळाला या सर्वांनी दिली, त्याबद्दल मी या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण सुद्धा सर्व मंडळी एवढा वेळ समोर बसून राहिला आणि मला ऐकत राहिला त्याबद्दल आपल्या हे सर्व शेतकरी बंधूंचं सभासदांचं मी आभार मानतो. आणि परत आपल्याला भेटूया अशी आशा करून मी थांबतो. सर्वांचा आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.